पक्ष सोडून जाणारे काही तात्विक भूमिका घेऊन जात आहेत काय. आता हर्षवर्धन पाटील जे बोलले चौकशा टाळायचं असलं तर हा एकमेव राजमार्ग राहिलेला आहे. आता लोकांना विचार करायचा आहे की लोकांना देशात विरोधी पक्ष पाहिजे का नाही. पूर्वीही अडचणीच्या काळात शरदराव बरोबर होतो, आताही अडचणीच्या काळात शरदराव बरोबरच राहणार. तर आता सारखं वय झालं वय झालं वय झालं, अरे वय तर सगळ्यांचंच होणार आहे. तुम्ही काय चिर तरुण जन्माला राहणार आहे काय? उद्या तुमच्या पोरानं तुम्हाला असंच सांगितलं की आता पप्पा झाले 5 वर्ष बसा घरी. कुठल्याही पक्षामध्ये नेत्यांची ही सवय झाली की दुसऱ्या पक्षातले माणसं फोडा आणा आणि वरच्या 2-4 नेत्याची सोय करा. त्याच्यामुळे हे आजचं जे राजकारण चाललेलं आहे ते सगळं सत्तेच्या भोवती केंद्रित झालेलं आहे. जिकडे सत्ता तिकडं माणसं पळायला लागलेली आहे. अजित पवारांनी सांगितलं मला चक्की पीस नको जाणार नाही आहे. भाजपने देशामध्ये लोकशाही आणि संविधान टिकवावं. इंदिरा गांधींनी सुद्धा आणीबाणी आणली पण लोकांनी लोकांचा कौल आणीबाणीच्या विरोधात दिला. काल निवडणूक आयोगानं निर्णय दिला ज्यात अगोदर शिंदेगट आणि शिवसेना यांच्यामधला जो वाद होता त्यानंतर जो निकाल लागला तो एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला. त्यानंतर दुसऱ्या पक्षाचा वाद हा कोर्टात होता ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे या दोन गटांचे जे भांडण आहे ते कोर्टात चालू होतं आणि त्याविषयीचा जो ऐतिहासिक निकाल आहे तो कालच्या तारखेत लागला ज्यामध्ये निवडणूक आयोगानं असा निकाल दिला की राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि हा संपूर्ण पक्ष हा अजित पवार यांचा आहे असा निर्णय दिला आणि त्यानंतर याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येणं सुरू झालेलं आहे. आपल्यासोबत शरद पवार यांचे खंदे समर्थक व राज्याचे माजी मंत्री कमल किशोर कदम सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगणार, आपला खूप मोठा कालावधी हा प्रत्यक्ष शरद पवारांसोबत गेलेला आहे आणि या पद्धतीचा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात येतो आहे, आपण या गोष्टीला कसं पाहता? निवडणूक आयोगाने यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना त्याच्यातला एक मोठा गट सत्तेमध्ये सामील झाला, त्यांची मेजॉरिटी आहे म्हणून पक्ष त्यांचाच आहे असा निकाल दिला आणि त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा हेच अपेक्षित होतं. प्रश्न हा आहे की पक्ष सोडून जाणारे काही तात्विक भूमिका घेऊन जात आहेत काय? का सत्तेबरोबर जायचं म्हणून जातात? अनेकांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हर्षवर्धन पाटलांनी सांगितलंच मी पक्ष बदलून भाजपमध्ये गेलो आणि मी आनंदी आहे, कुठल्या चौकशा माझ्या मागे नाही. आता हर्षवर्धन पाटील जे बोलले चौकशा टाळायचं असलं तर हा एकमेव राजमार्ग राहिलेला आहे. आता लोकांना विचार करायचा आहे की लोकांना देशात विरोधी पक्ष पाहिजे का नाही. सोपं आहे ना फार, एक हार घालून घेतला आणि मी गेलो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं अवघड असतं, प्रवाहाबरोबर वाहत जातो म्हणजे चाल काय. तर अशा अडचणीच्या काळामध्ये पूर्वीही अडचणीच्या काळात शरदराव बरोबर होतो, आताही अडचणीच्या काळात शरदराव बरोबरच राहणार. कारण त्यांनी
शेतकऱ्यासाठी, कामगारासाठी, मजुरासाठी, स्त्रियासाठी काही धोरणं आखून काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर आता सारखं वय झालं, अरे वय तर सगळ्यांचंच होणार आहे. तुम्ही काय चिर तरुण जन्माला राहणार आहेत काय? उद्या तुमच्या पोरानं तुम्हाला असंच सांगितलं की आता पप्पा झाले 5 वर्ष, बसा घरी, वय झालं तुमचं, किंवा आत्ताच तुम्ही 65 वर्षाचे झालेले आहात, काय म्हणतो त्याला आपण सिनियर सिटीजन झालेले आहात, आता तरुणांच्या हातात कारभार द्या. आता तरुणांनी फार आशा बाळगू नये. तरुण म्हणजे 65-70 माणसं तरुण, 20-25 नाही, हा एक निकष. किंवा आपले मुलं बाळं म्हणजे तरुण, महिला म्हणजे आपल्या घरच्या महिला म्हणजे महिला. हे राजकारणाची ही जी पद्धत झालेली आहे ती चुकीची आहे. आता आम्हाला असं वाटतं की बालबच्चा हटाव म्हणूनच आंदोलनं करावं लागेल. राजकारणात सामान्य माणसाला आहे कुठे जागा? कुठेही बघा, कुणाही पक्षा पलीकड असं कोणी कार्यकर्ता अतिशय चांगलं काम केला पक्षाचा, त्याला पक्षानं काही दिले असं दिसतं तुम्हाला? नाही, प्रामुख्यानं आज काही दिवसापूर्वीचं जे स्टेटमेंट होतं भारतीय जनता पक्षामध्ये राम चौधरी मुतखेडचे 25 वर्ष एकटा लढत होता. काय दिलं भाजपनं त्यांना? म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये नेत्यांची ही सवय झाली की दुसऱ्या पक्षातले माणसं फोडा आणा आणि वरच्या 2-4 नेत्याची सोय करा. आता कार्यकर्त्याला याचा विचार करावा लागेल, कळलं काय? त्याच्यामुळे हे आजचं जे राजकारण चाललेलं आहे ते सगळं सत्तेच्या भोवती केंद्रित झालेलं आहे. जिकडे सत्ता तिकडं माणसं पळायला लागलेली आहे, कळलं काय? ही अपेक्षा भारतीय जनता पक्षाकडून आमची नव्हती. विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते यांनी वर्षोनुवर्ष अतिशय त्याग करून हे पक्ष वाढवलेला होता, कळलं काय? आता त्या पक्षामध्ये ही काय लागण सुरू झाली? या पक्षात राहिला की त्याला घ्या, त्याला तुम्ही कोणाला घ्यायला लागले आणि कोणाच्या छातीवर बसवायला लागले? तुम्ही बाहेरून माणसं आणता आणि तुमच्या पक्षात चांगलं काम करणारी जी माणसं आहेत वर्षोनुवर्ष, त्याग करणारी आणीबाणीत कोण जेलमध्ये गेलं? आता भाजपकडून जे आरोप होतात आणि त्यानंतर इतर पक्षातले जे काही नेते मंडळी आहेत ही भाजपमध्ये जातात. प्रामुख्यानं जर पाहिलं तर अजित पवारांच्या बाबतीतही तसंच घडलं आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर केला आणि लागलीच अजित पवार हे त्यांच्या पक्षातले आमदार आणि खासदार घेऊन त्यांच्यात सामील झाले. हो, अजित मोदींनी कशाला बोलायला पाहिजे? अजित पवारांनी सांगितलं मला चक्की पीस नको जाणार नाही आहे. तुम्ही पाहिलं नाही का ते टेलिव्हिजनवर? अजित पवारांनी स्वतः सांगितलं की भाऊ मला चक्की पीस नको जाणार नाही आहे. या आसान तरीका आहे. हर्षवर्धन पाटलांनी तेच सांगितलं, या आसान तरीका आहे. वॉशिंग मशीनमध्ये जाना, धो लेना खुद को, खतम हो गया. म्हणजे जर आपल्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मग आपल्याला जेलमध्ये टाकतील ही नीती असल्यामुळे हे नेते भाजपमध्ये जातात का? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तात्विक काय मतभेद होते पक्षामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदरावजी आणि अजित पवार असो, तटकरे असो, अजून बाकीची सगळी जी मंडळी, प्रफुल्ल पटेल असो, यांचे काय छगन भुजबळ तो विठ्ठला वाचो विठ्ठला वाचो म्हणून 2-4 पाया पडले शरदरावच्या. हे सगळं जे आहे त्यांच्या वैयक्तिक अडचणी आहे. छगन भुजबळ विठ्ठलाला बैमान झाले असं म्हणता येईल? हां, छगन भुजबळ हे त्यांच्या विठ्ठलाला बैमान झालेत असं म्हणता येईल? मी काय, मला सध्याच्या राजकारणाच्या बद्दल जे आहे अतिशय अस्वस्थ आहे.
की काय घेऊन जाणार आहेत, पदं घेऊन जाणार आहेत का काय घेऊन जाणार आहेत, माल मत्ता जमीन जुमला जे काही जमा केले ते घेऊन कुठं जाणार आहेत साहेब. एक दुसरी गोष्ट अशी की आज 2 दिवसापूर्वी अजित पवारांचं भाषण झालं पुण्यामध्ये, त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं की या पुढच्या निवडणुका होतील की नाही होतील, सोशल मीडियावर जे चालू आहे लोकं जे म्हणतात याच्यावर विश्वास ठेवू नका. ज्यावेळेस भाजपचं बटन दाबसाल त्यावेळेस अजित पवार त्या ठिकाणी आहेत म्हणून तुम्ही निवडणुकीला ते मतदान करा असं त्यांनी म्हटलं. यावरून असं वाटतंय का की अजित पवार हे संपूर्णतः भाजपच्या आहारी गेलेत असं म्हणता येईल का? असं नाही म्हणता येणार. स्वतः निर्णय घेणारा माणूस आहे तो. काही अडचणी असतील, अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी गेले भाजपमध्ये. पण माझं असं मत आहे की भाजपनं घेऊ नये असं. माझा मेसेज भाजपलाच आहे की भाजपचे जे प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, राख रांगोळी केली, आज लाखो आरएसएसचे स्वयंसेवक देशाच्या कानाकोपऱ्यात काम करतात, त्यांना काय उदाहरण द्यायला लागलेत तुम्ही? हे या आम्ही तुम्ही इकडे या, तुम्हाला खुर्चीवर बसू. फोडा आणि झोडा ही नीती आहे का भाजपची असं वाटतंय आपल्याला? भाजपमध्ये अस्वस्थ असणारा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. जे प्रामाणिक आहेत, जे पक्षाशी निष्ठावंत आहेत, भाजपशी भाजपच्या ध्येय धोरणाशी, ते अत्यंत अस्वस्थ आहे. त्यांचं असं म्हणणं की आम्हाला सत्ता नको अशी, आम्ही जे होतो आमच्या तत्वाशी प्रामाणिक होतो ते आम्ही सुखी होतो. तुम्ही विचारा भाजपच्या लोकांना, जुन्या भाजपच्या लोकांना विचारा तुम्ही. पण आता तुम्ही सत्ता हेच सगळं आहे आणि म्हणून तुम्ही सगळे पक्ष तोडून फोडून देशातलं लोकतंत्रच नष्ट करणार काय? म्हणजे आत्ताची भाजपची ध्येयधोरणं आणि आपल्या कालावधीतील भाजपची ध्येयधोरणं ही वेगळी आहेत का? त्या धोरणाशी नक्कीच वेगळी आहे. त्यावेळेसचे जे कार्यकर्ते होते माझ्या काळामधले मी पाहिले, ते सत्तेचे भुकेले नव्हते. अहो असं आम्ही गेलो अयोध्येला, आम्ही गेलो अयोध्येला, अयोध्येला गेला भोजागवळी, तिथं जाऊन त्यानं मार खाल्ला. जे गेले गेले नाही असे सगळे लोक चेहरे पुढे येऊन सांगायला लागलेत की आम्ही गेलो, मानचा फोटो बघा. त्यामध्ये आपण अयोध्येहून एक गोष्ट सांगितली की अयोध्येला गेलून सगळेजण सांगतात. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगतात मी अयोध्येला गेलो होतो. त्यांनी तर वीट सुद्धा दाखवली सोशल मीडियावर, त्यांची वीट दिसते, फोटो दाखविला, वीट ठेवलेली दाखवली मी आम्ही त्या बाबरीमध्ये. काय आहे ते गेले असतील बरं का, जे गेले आहेत ते गेल्या, त्यांनी फोटो दाखवले गेल्या. पण आता अनेक जण पुढे ज्याचा कधी भाजपच्या आंदोलनाशी संबंध नव्हता असेही माणसं जी आहेत आम्ही गेलो म्हणून सांगायला लागले, त्यावेळेला हसू इथं. आता तुम्हाला एक आणखीन एक गंमत सांगतो. काही तर आमच्या पक्षातली काही मंडळी जे कधीच आरएसएसमध्ये नव्हते पण राज्य बदलल्याबरोबर खाकी चड्डी पांढरा शर्ट हातात काठी घेऊन काळी टोपी घालून मी आरएसएसचा स्वयंसेवक होतो हे दिखावा करत आहेत असं वाटतंय. हा दिखावा होतोय असं असं वाटतंय का? नाही म्हणजे ज्यांचा संबंध नाही तुमच्या तत्वाशी तुमच्या पक्षनिष्ठेशी असे लोक घुसून जे दिखावा करायला लागलेले ते भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय असं वाटत नाही तुम्हाला? आणि कशासाठी निमंत्रण द्यायला लागले तुम्ही? आणि तुम्हाला असं वाटतंय की हे निमंत्रण देऊन गेलेले लोक कायम राहणार आहे? सत्ता बदलाचं वारं सुरू झालं की अगोदर उड्या मारून जातील. भाजपची जी आत्ताची ध्येयधोरणं आहेत ते देशाच्या एकात्मतेला धोका ठरणारी आहेत का, या देशाच्या लोकशाहीला बाधा ठरणारी आहेत असं वाटतं का आपल्याला? भाजपने देशामध्ये लोकशाही आणि संविधान टिकवावं. सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देशात लोकशाही राहिली पाहिजे. इंदिरा गांधींनी सुद्धा आणीबाणी आणली
पण लोकांनी लोकांचा कौल आणीबाणीच्या विरोधात दिला. तुम्ही पाहिलेलं आहे सगळ्यांनी की सामान्य माणूससुद्धा रस्त्यावर उतरला. तर तुम्ही देशातलं लोकतंत्र वाचवा, लोकशाही वाचवा, आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीचं प्रमुख अंग आहे. तुम्ही किती पक्ष फोडणार, किती तोडातोडी करणार, कशासाठी करणार? तुम्ही तुमच्या केलेल्या कामावर तुमचा विश्वास असेल ना, तर लोक तुम्हाला निवडून देतील निश्चित. तुम्हाला पक्ष फोडायची गरज नाही. ज्या देशातील संस्था आहेत, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा अन्य ज्या संस्था आहेत, त्या संस्थांचा उपयोग करून भाजप हे वेगळं राजकारण करत आहे असं वाटतंय. मी भानगड केलीच नाही, मी कशाला बिल ईडीला? मी काही माझ्या मागं काही भानगडीच नाही, मी ईडीला कशाला बी? मी ज्या अर्थी ईडीला भीतो म्हणजे तुम्हाला भीती वाटते. भाजप संदर्भात बोलायचंच नाही आणि बोलले तर ईडी. रोहित पवारांच्या बाबतीत तसंच घडलं. भाजपच्या संदर्भात बोलायचं मी असं नावं घेत नाही प्रत्येकाचं, पण ज्याला भीती वाटते तो आपली चमडी वाचवण्याचा प्रयत्न करतो. भीती वाटली की जातो. कालचा निर्णय जो झालेला आहे, आपला शरद पवारांशी आपला जे संबंध आहेत फार आपण निकटवर्ती आहे त्यांचे, जवळपास 35-40 वर्ष आपण त्यांच्यासोबत कामसुद्धा केलेलं आहे. मात्र हे अशा पद्धतीचे ज्यावेळेस त्या निकालांकडे कसं पाहायला पाहिजे? निकालामध्ये असं वाटतं की प्रत्येक संघटना, गव्हर्नमेंट और नॉन गव्हर्नमेंट, ही दबावाखाली आहे. दबावाखाली म्हणजे मानसिक दबावाखाली आहे. प्रत्यक्ष ज्यांच्यावर कारवाई झाली किंवा ज्यांच्यावर झाली नाही, प्रत्येक जण एका मानसिक दबावाखाली आहे भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यासह. भाजपच्या कार्यकर्त्यांना मी नावं घेत नाही, पण तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माहीत आहे जे निष्ठावंत चांगले कार्यकर्ते आहेत भाजपचे, तेही दबावाखाली आहे. या पद्धतीच्या ज्या घटना होत आहेत, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचे किंवा कोर्टाचे जे निकाल लागत आहेत, निवडणूक आयोगाचे निकाल लागत आहेत, यानुसार आणि कालच्या ज्या घडलेल्या घटना आहेत महाराष्ट्रामध्ये, कालचा निकाल बघितला तुमच्या मुख्य न्यायाधीशांचा चंदीगड तो अगदी रामशास्त्री प्रभुण्यासारखा निकाल आहे. त्याने सांगितले जो कोणी अधिकारी असेल ज्याने खडाखोड केली पत्रिकामध्ये, त्याच्यावर खटला भरून शिक्षा करा. न्यायमूर्तींनी याच्यापेक्षा आणखीन काय केलं पाहिजे? मात्र ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादीची पायाभरणी केली, त्याची वीट ना वीट लावली, या राज्यातच नाही तर देशभरामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोहोचवला, त्यांची अख्खी हयात राष्ट्रवादीसाठी गेली आणि तो पक्षच त्यांचा नाही आहे, ते चिन्हच त्यांचं नाही आहे असं निवडणूक आयोग सांगते. कोणत्या याच्यावर? तर यांच्याकडे बहुमत आहे. मग शरद पवारांनी काय केलं गेल्या 40-45 वर्षात? काय आहे निवडणूक आयोगाने काय म्हणलं याच्यापेक्षा कार्यकर्त्याच्या मनात काय आहे ते विचारा. शेतकऱ्याला विचारा, कामगाराला विचारा, कर्मचाऱ्याला विचारा, कळलं का, महिलांना विचारा. जे काही समाजामध्ये त्यांचं स्थान आहे उंचावलेलं, त्याच्यामध्ये शरदरावने किती श्रम घेतले त्यांना विचारा. निवडणूक आयोगाला काय माहीत आहे? निवडणूक आयोग आपल्या एअर कंडिशन चेंबरमध्ये बसून समोर आलेले चार कागदपत्र पाहून त्यांच्या मनाने निर्णय देतात. आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आयोगानं सांगितलं त्यांना केवळ 27 घंट्याचा अवधी दिलेला आहे की तुम्ही तुमचा पक्ष आणि पक्षचिन्ह कळवा 27 घंट्याच्या आतमध्ये जर तुम्हाला निवडणुका लढायच्या असतील. आमचं चिन्ह शरद पवार, आमचा झेंडा शरद पवार, सगळं काही आमचं शरद पवार. ते चिन्ह कोणी नेलं? चिन्ह प्रफुल्ल पटेलनं नेलं म्हणजे जनता प्रफुल्ल पटेलच्या मागे जाईल? नाही. लोकसभेत आणि विधानसभेत ही गोष्ट दाखवून देणार शरद पवार गट. लोकसभा नाही, आता तोंडावरच लोकसभा आहेत, त्यानंतर विधानसभा आहेत.
या गोष्टीमध्ये या दोन निवडणुकांमध्ये शरद पवार गुट हे गट हे सगळं दाखवून देणार आहे का? आहे आता ते EVM मशीनचं म्हणतात ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं, मला असं वाटतं माझं एक आवाहन राहील मोदींना, त्यांना एवढा आत्मविश्वास आहे ना तर त्यांनी बॅलेटनं निवडणुका घ्याव्यात, त्यांनी सांगून द्यावं लोकांना तुम्हाला विश्वास नाही ना माझ्या EVMच्या याच्यावर, मी बॅलेटनं वोटिंग घेतो. म्हणजे असं म्हणता येईल का EVM आहे तो मुनकीम आहे असं म्हणता म्हणावं लागेल का? असं लोकांना वाटतं, बहुसंख्य विरोधी पक्षाला असं वाटतं, म्हणून विरोधी पक्षाच्या मनातली शंका मोदींनी काढून टाकावी, बॅलेटनं इलेक्शन घ्यावं. त्यांचा आत्मविश्वास लोकसभेतलं कालचं त्यांचं भाषण पाहिलं, त्यांचा एवढा आत्मविश्वास आहे तर त्यांनी हे करायला काहीच हरकत नाही. तर हे आपल्यासोबत होते माजी मंत्री कमल किशोर कदम, हे आपल्यासोबत होते. नरेंद्र मोदींना जर वाटत असेल आणि त्यांना एवढा आत्मविश्वास असेल की येणारी सत्ता ही आमचीच असेल, तर त्यांनी लोकांच्या मनातली गोष्ट ओळखून ह्या ज्या सर्व निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि स्वतःला सिद्ध करून दाखवावं असं आवाहन त्यांनी दिलेलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.